अगं साखरपुडा तिचा आहे, तू काय नटत बसलीस, जा तिला मदत कर जरा, आता येतील ती माणसं. अगं तू प्लीज हिला बघशील का? हो बघते, जा जा तिला मदत कर. अरे काय झालं म्हणजे बाळाला, मावशी अजून तयार नाही झाली, होईल ना मग आता लग्न आहे ना तिथ. मानसी वा छान दिसतेस तू, सुंदर नटलीस. तुला सांगू, कदाचित ना आज सलील म्हणेल की आपण आजच लग्न करूया. काय करतेस तू? जरी असं म्हणाला ना तरी ही संधी अजिबात सोडू नकोस, म्हणजे उद्याच तू निघून जाशील ना बँगलोरला. अरे वा, सगळी तयारी झकास गेली की तुम्ही? काय म्हणत होतं जमणार नाही. बरं अजून काय करायचं राहिलं सांगा, पटपट करून टाकू. काहीही नाही, फक्त गुरुजी याची वाट बघतोय. हे बघा आलेत गुरुजी. अरे नमस्कार गुरुजी, या या या. बरं काय काय करायचं तयारी सांगा पटपट. मला मुलगा आला का? हो तयारी लागा, मी फोन करते. हो चल आपण जाऊन येतो. छान दिसते, काय झालं बाबा? हे काय आले? हॅलो चला. हो महागणाधिपतीर्मा इष्टदेवतीर्मा ग्रामदेवतीर्मा. एकमेकाला साखरपुडा द्यायचा. चला सर्वांना टाळ्या वाजवा. चला एकमेकाला पेढा भरवा. प्रथेप्रमाणे तुम्ही एकमेकाला अंगठ्या घालायच्या आहेत, पण त्या अगोदर अंगठीने हळद कुंकू लावून घ्या. सलीलने मानसीसाठी जी अंगठी घेतली आहे ती थोडी लूज आहे.
होईल होईल, लग्न होईपर्यंत घट्ट होईल. दोघही खूप छान दिसत होते. पण काका काकू, खर तर तुमच्यामुळे माझा साखरपुडा लवकर झाला. थँक्यू सो मच. नाही रे, होणाऱ्या गोष्टी होत असतात, आम्ही फक्त निमित्त मात्र होतो. आणि मधु काका तुम्ही आलात, आम्हाला खरंच खूप बरं वाटलं. अरे माझे नेहमीच आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत बघ. बघा लक्ष्मीनारायणचा जोडा शोभतो का नाही. आपण सगळ्यांचा एक फोटो काढूया. मग तो सेल्फी काढूया ना. विक्रांत कुठे? विक्रांत, विक्रांत, हे विक्रांत, हे विक्रांत, तो काय गाडीमध्ये जाऊन बसलाय, त्याला ऐकू येत नसणार आता. मी बोलावून आणू का त्याला? हो बोलून आंटी. फोटो काढायचा आहे. नाही नाही तुम्ही काढा. अरे सलीलला फोटो हवा आहे आणि बघ विजय काका सुद्धा बोलत आहे. मानसी मला महत्वाचा फोन येणार आहे हॉस्पिटलमधून, आणि तुला माहितीये मला फोटो मध्ये फारसा इंटरेस्ट नाहीये. सो परत काढूया कधीतरी. ग्रांत, पण ही वेळ परत नाही येणार ना. चल ना, ते काय नाही, फोन दे. अरे अंगठी पडली. लूज होते का? हो ते बघ पायाजवळ. हा सापडली, सापडली. थँक गॉड. तू येत नाही. त्याला हॉस्पिटलमधून महत्वाचा फोन येणार. हा मग आपण इथे फोटो काढू शकतो ना. हो हो, ऍक्च्युली आम्ही तिकडेच वाट पाहत होतो. छान झाला नाही सलील मानसीचा साखरपुडा. मस्त झाला, मस्त सुटसुटीत छान. जोडा काय दिसत होता? झकास. अनुरूप आहेत एकमेकांना. आपली मानसी तशी गोडच आहे, पण मुलगा सुद्धा देखणा आहे आणि अदबशीर आहे. मला आवडला बाबा मुलगा. नाही मुलगा एकदम शांत आहे, समजूतदार आहे. तो मानसीची नक्की काळजी घेईल, खात्री आहे मला. खरं सांगू का, सलील की नाही मानसीच्या अगदी प्रेमात बुडून गेलाय बर का. तुला कसं कळलं? अहो कळलं म्हणजे काय, दिसत कि चेहऱ्यावर. अहो तिच्या बोटात अंगठी घालताना अगदी प्रेमाने टक लावून बघत होता तिच्याकडे. मला बघून इतकी मजा वाटली ना. खरं सांगू, असं माणूस हवा जवळच प्रेमाच. नाही पण मला मानसी मात्र थोडी टेन्शन मध्ये वाटली. कशामुळे? नाही ग, टेन्शन मध्ये वगैरे काही नाही. अवघडली असेल ती. मुली अशा परिस्थितीत अवघडणारच ना. असेलही कदाचित. किंवा आता इथून उठून बंगलोरला जावं लागणार म्हणून कदाचित टेन्शन आलं असेल, नाही का? नाही
विक्रांत तुला कसा वाटतो रे सलील? अरे सलील चांगला मुलगा आहे नाही, छान मुलगा मिळाला मानसीला, बरं झालं. खरंच बरं झालं ग, एका अर्थी ना तिचं आता आयुष्य मार्गी लागलं. साहजिक आहे म्हणा तिला सगळं वाटणं, कारण किती डोक्यात तिच्या टेन्शन आणि काळजा. मग एकीकडे ईशाचा विचार, दुसरीकडे आजी आजोबा, एकीकडे मोनिका, एकीकडे सलील, आणि याचं सगळं श्रेय विजय तुला जात, तुला आणि अलकाला. नाहीतर हे प्रकरण आणखीन किती लांबलं असत देव जाणे. सलीलची आई मात्र एकदम मॉडर्न म्हटली नाही. ओ मला सुद्धा ती जरा आधुनिक विचारसरणीची वाटते खरी. चांगलं आहे ना आपल्या मानसीसाठी. अरे आम्ही दोनदा भेटलो ते ना, बोलायला चालायला फार चांगली बाई वाटली, पण काय दिसत तसं नसत ना, विशेषतः बायकांच्या बाबतीत तर अगदीच खरं आहे. अहो असं काय बोलताय? स्वानुभव दुसरं काय. म्हणजे तुला काय म्हणायचं विजय, आपली अलका दिसते तशी साधी सरळ सोशिक नाहीये. तू प्रश्न विचारतोस का विधान करतोस मधु काका? म्हणजे हे बाबा ऐकतोयस ना आम्ही काय बोलतोय ते, मग असं गंभीर का? बघा ना आपण एवढे हसतोय वगैरे आणि हा काय रे, उद्या काही अवघड सर्जरी वगैरे आहे का? कसलं एवढं टेन्शन बघताय ना, म्हणजे मीच विचारते ह्याला. विक्रांत आई काय विचारते? काय काय आई? काही नाही, तुझ्या चेहऱ्यावरनं कळतंय मला किती दमला असते. चला चला सगळे झोपायला चला. मी निघतो बाबा, त्या नानूला तोंड द्यायचंय, कठीण काम आहे, त्रस्त संबंध आहे तो. मी जरा नाही नाही तुम्ही कुठेही जायचं नाही, चला झोपायला चला. ग फारच दमायला झालं यार. अनु तू अंगठीशी का खेळत बसलीस? हा काय ग, आवरलं का तुमचं? पण कार्यक्रम सगळा व्यवस्थित पार पडला नाही? हो सलीलची आई खुश होती, सलील पण आनंदात होता. आणखीन काय पाहिजे आपल्याला? आज छान झोप लागेल शांत. पण तिने हाक मारली तर उठावं लागेल पणजोबांना. पणजोब आज खुशीत आहेत. उठेन, नक्की उठेन. काय ग मनु सलील कधी येणार आहे? तो परत येतोय. अग आता साखरपुडा झालाय, दोघ फिरायला जाणार आहेत, जाऊ दे. नाही म्हणजे माझं काहीच म्हणणं नाहीये, मी सहज विचारलं. मनु मनु किती विचारात डुबलीस ग तू, त्याच्या बघितलंस का आजी? आता साखरपुडा झालाय तर ही गत. लग्नानंतर काय होणार ग तुझं मनु? मनु सारखं सारखं म्हटल्यासारखं वाटेल, पण सलील खरंच खूप चांगला मुलगा आहे. आज परत जाणवलं किती अगत्य त्याला. बेंगलोरला चला म्हणाला आमच्या बरोबर. आम्हाला म्हणत होता तुमची तिकीट काढून तुम्हाला विमानाने घेऊनच जातो म्हणून. आता आम्ही कुठले विमानात बसायला? का जावई बोलवते तर जा की. बर बर वेळ येईल तेव्हा बघू. अग मनु सलील केव्हा येणार आहे? हॅलो. हा सलील. हो हो आलेच मी. बाय आजी. सलील आला आहे, मी येते.
वा खूप छान दिसते अंगठी तुझ्या पोटात. तुझाच चॉईस आहे. ऑफकोर्स माझा चॉईस हा सगळ्याच बाबतीत खूप चांगला असतो. पण थोडी सैल आहे का तुला? हो जराशी. बट इट्स ओके, आय विल मॅनेज. नाही मगाशी पडली होती ना म्हणून विचारलं. सॉरी. तू लगेच असं सॉरी नको म्हणत जाऊ. पर ऐक ना, आजचा दिवस खूप छान आहे ना. आपली एंगेजमेंट झाली, मला खूप मस्त वाटत. खरंच घरच्या घरीच झाला पण छान झाला. साखरपुट आपल्याला हवी ती सगळी नाही पण बरीचशी माणसं होती. आणि ईशा सुद्धा दिवसभर हसली रडली सुद्धा नाही अजिबात. हो बरं का, आजीने तिच्या कानात सांगितलं होतं की आज मावशीची एंगेजमेंट आहे त्यामुळे त्रास द्यायचा नाही, रडायचं नाही. ऐकलं आमच्या पिल्लूने. बरं ऐक ना, मी ऑफिसमध्ये रजेचा अर्ज दिलाय. ती जर कन्फर्म झाली तर आपण एक दोन दिवस बेंगलोरला जाऊयात परवा. परवा? अगं परवा काय, माझ्या मित्रांना परवा सुद्धा खूप लांब वाटतंय. रागवलेत ते माझ्यावर. त्यांचं बरोबरही आहे म्हणा, कारण मी इकडे आलो, मुलगी पसंत केली, साखरपुडाही झाला. त्यातला एक मित्र आहे पंकज, तो तर म्हणत होता की बाबा मला तुझा साखरपुडा ऑनलाईन पाहायचा आहे, लाईव्ह पाहायचा आहे, तू मोबाईल चालू ठेव. लहानपणापासून एकत्र होत ना. तुला माहिती त्यांचं असं म्हणणं आहे की आत्ता तू किती मानसी मानसी बायको बायको असं जरी म्हणाला तरी लग्नानंतर नवरा बायकोतलं मैत्रीचं नातं संपतं. तेव्हा तू आमच्याच मागे येशील. आपण असं नाही होऊ द्यायचं. हो ना. हो पण हेही खरं आहे की लग्नानंतर मुलं बदलतात. हेच तर आपल्या बाबतीत होऊ द्यायचं नाही हे मी म्हणतोय. तुम्ही बघ आपण ना एकमेकांच्या बाबतीत असं खूप स्पष्ट राहायचं, फ्रँकली सांगायचं. तुम्ही जे बरोबर आहे ते अप्रिशिएट तर करायचं पण चुकलं तेही सांगायचं. नो इगो. करेक्ट, आय अग्री. क्या बात. चला एंगेजमेंट नंतर आता आपली मैत्री नव्याने सुरू झाली असं म्हणूयात. करेक्ट. आय लव्ह यू मानस. आय लव्ह यू टू. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सीदितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि स्थेवरं कुर्यात् सदा मंगलम शुभ लग्न सावधान. ईशा, कुठल्याही गोष्टीला मर्यादा असते मानसिक. सलीत ईशा माझी प्रायोरिटी आणि तुला माहिती आहे ते मानसी.